चेंडू चार नौ धावांची आवश्यकता, चेंडू चार नौ धावांची, माफ करा माफ करा, आठ धावांची आवश्यकता, आठ धावांची आवश्यकता. चेंडू चार आणि आठ धावांची आवश्यकता या ठिकाणी. खरोखरच उमेश याच्यावरती पूर्ण मदार आहे. चार चेंडू अप्रतिम टाकावे लागतील, अप्रतिम स्पेल टाकावा लागेल, कारण का रोकावं लागेल रोहनला. आणि खरोखरच अनिल सोनी, संतोष सोनी आवर्जून हा सामना पाहत आहेत आणि याचं लाईव्ह क्षेत्ररक्षण तुम्ही आपण पाहू शकता. आ मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू समाचार घेतोय. दोन धावा काही रोकू शकत नाही, धावसंख्या दोन धावची पडत आहे. तीन चेंडूमध्ये सहा धावा, तीन चेंडू सहा धावा. मी क्रीडा रसिकांना सांगू इच्छितो की आपण घरीच असाल तर घरी बसून सुद्धा या संपूर्ण सामन्यांचं लाईव्ह टेलिकास्ट आपण gts.live.com पाहू शकता. हा मात्र सोडून अलिसन, ऑल कॉटन बॉल, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, जोरदार बॅक कम बॅक, जोरदार कम बॅक या ठिकाणी. अप्रतिम शाबासकी म्हणून आताच म्हणालो, अप्रतिम स्पेल टाकावं लागेल उमेश याला आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी. खोलवर टाकायचा चेंडू, गुंडलेनवरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न फसतोय सरळ, गोलंदाजी हातात विसावतो आणि तंबूचा रस्ता धरतोय रोहन. जोरदार टाळा रोहनसाठी, जोरदार टाळा. अप्रतिम अशी खेळली, अप्रतिम अशी खेळली, मात्र गोलंदाजाने त्याला बाद केलाय, गोलंदाजाने त्याला बाद केलाय. खरोखरच अप्रतिम अशी फलंदाजी या ठिकाणी. धावसंख्या धावलकाजी सध्या 55 धावा, सहा धावांची आवश्यकता, दोन धा चेंडू सहा धावा. पूर्वेश फलंदाजीसाठी येतोय. सहा धावांची आवश्यकता, दोन चेंडू अप्रतिम टाकावे लागतील शितोळेच्या या रोहन रॉयलच्या उमेशला. 55 डाव्या हातकडून हा मात्र चांगला चेंडू, चांगला चेंडू सोडून देतोय, सोडून देतोय. आता मात्र एक चेंडू सहा धावा, एक चेंडू सहा धावा. समीकरण बदललंय, समीकरण बदललंय. एक चेंडू सहा धावा, षटकाराची आवश्यकता. श्रीलंका विरुद्ध भारत हा सामना आपण पाहिला असाल. धोनीने शेवटच्या चेंडूवरती हेलिकॉप्टर शॉट मारला होता. हा हा अप्रतिम, मात्र या ठिकाणी पाहूया. 75 एक धावून घेतली धाव या ठिकाणी मिळते आणि 55 खुश व्हायचा इशारा. दोन धावा या ठिकाणी मिळत आहेत. आता मात्र समीकरण बदललं, एक चेंडू चार धावा. अनिकेत वरती पूर्ण मदार. आता अनिकेत या स्ट्राईकवर आहे, अनिकेत वरती मदार, चौकाराची आवश्यकता. शेवटचा चेंडू उमेशचा, किती धावा देतोय आणि किती धावा करा मध्ये रोखतोय उमेश पाहूया. एक चेंडू चार धावा, दोघांसाठी जोरदार टाळा, दोन्ही संघाला शुभेच्छा. अप्रतिम अशी खेळी या ठिकाणी पाहायला मिळाले, अतिटतीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. हा ज्याची गरज नाही त्याच प्रकारचा चेंडू टाकतोय, घाबरतोय, थोडस प्रेशर घेतोय. एक चेंडू तीन धावा, एक चेंडू तीन धावा. दोन्ही संघांचं पारडा बरोबरीत आहे, मात्र सर्वी मदार ही उमेशवरती आहे. उमेशच्या हातात चेंडू आहे आणि त्याला जो चेंडू प्रतिम अप्रतिम टाकायचा आहे. जर दोन्ही संघांच्या धावा समान झाल्या, सामना बरोबरीत आला, तर दोन्ही संघांना एक एक गुण दिला जाईल. हे लक्षात घ्या, दोन्ही संघांना एक एक गुण दिला जाईल. अनिकेत तयार, उमेश तयार, उमेश टू अनिकेत. अनिकेत तीन धावांची गरज. उत्तुंग 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 चौकार, विजय फटका, चौकार, चेंडू सीमारेषे पार, चौकार चौकार चौकार. आणि विजयी जी एस इलेव्हन, अभिनंदन जी एस इलेव्हन, धन्यवाद रोहन रॉयल्स, धन्यवाद. तुमचा प्रयत्न थोडासा असफल ठरतोय, मात्र अप्रतिम अशी लढत. आणि या ठिकाणी प्रणित माधव, प्रणित माधव व्यासपीठवर या. कृपया सर्वांनी बाजूला, सर्वांनी बाजूला व्हा.